नमस्कार मी तेजरा डी के टी डी के चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मध्य प्रदेशमधील खंडवा येथील घटना पाहणार आहोत आता बघा खांडवामध्ये एक पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीचे जे एस पी आहेत त्यांची बदली झालेली आहे आणि त्यांच्या जागेवर एक हरी नारायण म्हणून एक एस पी तिथं आलेले आहेत आता ते आल्यानंतर मग आता त्या चौकीचा वगैरे चार्ज घेतात ते आणि तिथल्या जे काही फाईली वगैरे आहेत पेंडिंग पडलेल्या असतात कुठल्या केस सॉल्व्ह झालेल्या असतात किंवा को कुठल्या सॉल्व्ह झालेल्या असतात तिथल्या सर्वांची ओळख वगैरे करून घेणं असं काही त्यांचं चाललेलं असतं मग आता ह्या काही गोष्टी चाललेल्या असतानाच त्यांच्याकडं एक पोलिसांची टीम येते आणि ती त्यांना काय म्हणते तर साहेब आम्हाला तुमच्याकडून एका फाईलवर सही पाहिजे मग ते विचारतात कुठली फाईल आहे तर क्लोजर रिपोर्ट बनवायचा आहे एका केसचा मिसिंगची केस होती ती पण त्या केसला आता सात वर्षाचा कालावधी लोटलेला आहे तरीही ती केस सॉल्व्ह हो झाली नाही त्या केसचा छेडा नाही लागलेला म्हणून आता ती क्लोजर रिपोर्ट करण्यासाठी आम्ही त्याची तयारी केलेली आहे त्या केसची तर तुमची सही लागणार तर ते म्हणतात ठीक आहे ठेवा म्हणतात तुम्ही जा मी सही करतो याच्यावरती मग आता ते जे एस पी असतात हरिनारायण ते काय करतात ते विचार करतात अरे अशी कुठली केस आहे आणि ह्या केसचा छेडा का नाही लागलेला आणखीन म्हणजे जवळजवळ सात वर्षाचा कालावधी झालेला आहे तरी पण छेडा लागत नाही म्हणजे अशी काय केस आहे म्हणून त्यांना थोडं कुतोळ वाटतात त्या केसबद्दल मग ते काय करतात ती फाईल वाचायला सुरू करतात त्या फाईलचा अभ्यास करायला सुरू करतात की कुठली केस आहे म्हणून आणि कसली केस आहे म्हणून मग आता ज्या वेळेस ते फाईलचा अभ्यास करायला सुरू करतात केस स्टडी करतात केस आता त्यांना ह्या केसमध्ये कुठेतरी इंटरेस्ट यायला सुरू होतो मग ते विचार काय करतात की चला आता ह्या केसच्या क्लोजर रिपोर्टवर तर सही करता येईल पण पहिल्यांदा ही पूर्ण केस स्टडी करायची आणि याचा पाठपुरावा करायचा का केस सॉल्व्ह होत नाही बघायचा आणि सॉल्व करायचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसांनी मग सही करता येईल नाही एक महिन्यानी करता येईल पण बघू आता एक शेवटचं प्रयत्न म्हणून आपण प्रयत्न करून बघूया जर केस सॉल्व्ह झाली तर झाली नाहीतर मग ठीक आहे मग असा काय ते विचार करतात आणि मग त्या केसची पूर्ण स्टडी करतात मग आता केसची स्टडी करायची म्हटल्यानंतर बघा त्या केसची आता एकूण दहा टीमनी चौकशी केली होती त्या मध्य प्रदेश जे लोकल पोलीस आहेत त्यांनी केली होती सी आय डीनी केली होती बऱ्याच आणखीन काही वेगवेगळ्या वेग संस्था होत्या त्यांनी त्या केसची स्टडी केली होती तर ते केस के काय होती तर दोन हजार तीन साली सोळा जुलै दोन हजार तीन साली रेखा मिश्रा ही महिला पोलीस चौकीला येते आणि ती एक म्हणजे मिसिंगची कंप्लेंट नोंदवते आता मिसिंग कोण झालेलं असतं तर प्रसन्न कुमार मिश्रा हे मिसिंग झालेले असतात आणि ते कोण असतात तर तिथल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटचे एस डी ओ असतात ते म्हणजे सरकारी ऑफिसर असतात आणि ते गायब झालेले असतात मग आता त्यांनी ही केस मिसिंगची केस नोंदवल्यानंतर मग आता पोलीस पण काय करतात त्यां त्या केसच्या कामाला लागतात कारण ते सरकारी ऑफिसर असतात म्हटल्यानंतर आता कुठंतरी पोलिसांवरही दाब हो येतो आणि ह्या केसचा छडा हा लागलाच पाहिजे असं काहीतरी वाटतं म्हणून पोलीस ही चौकशी करतात चौकशीला लागतात बरंच त्यांचे फोटो वगैरे वर्णन वगैरे सगळीकडे कर जाहिराती करतात तरीही त्यांचा त्या सोहळा लागत नाही मग ही केस त्यांच्याकडून सी आय डीकडे जाते सी आय डी बरंच प्रयत्न करतात सी आय डीकडून मग दुसऱ्या आणखी संस्थेकडे जाते मग अशा याच्यामध्ये जवळजवळ दहा प्रकारच्या एजन्सी त्या केसशी इन्व्हेस्टिगेशन करतात त्या ते केसचा तपास लावायचा प्रयत्न करतात पण त्याच्यामध्ये कुठलाही तपास लागत नाही मग आता जवळजवळ याच्यामध्ये काही दिवस जातात काही हप्ते जातात काही महिने जातात आणि काही वर्ष जातात जवळजवळ सात वर्षाचा सा कालावधी लोटतो आणि ह्या दोन म्हणजे दोन हजार दहामध्ये मग दोन हजार तीनमध्ये ही केस घडलेली असते दोन हजार दहामध्ये आता ही जी हरिनारायण म्हणून एस पी आहेत त्यांची बदली या चौकीला होती आणि इथली जी पहिले एस पी त्यांची बदली दुसरीकडं होते मग हरिनारायण जे आहे एस ते एस पी ते इथं आल्यानंतर मग आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांच्या हातामध्ये ही केस क्लोज रिपोर्टसाठी सही करण्यासाठी फाईल आलेली असते पण ती याचं काही स्टडी करतात आणि केस काय अशी पूर्ण असते आता आता ज्यावेळेस ते जे आहेत त्या फाईलची स्टडी करतात त्याच्यामध्ये त्यांना असे काही लोक संशयित वाटतात की त्यांना वाटतं की यांच्याकडं आणखीन एकदा चौकशी करायला पाहिजे आणि सखोल चौकशी करायला पाहिजे त्या त्याप्रमाणे ते जे सात आठ लोक आहेत त्यांच्याकडं ते सखोल चौकशी करतात एकदम बारकाईनी चौकशी करतात तरी पण ते जे लोक आहेत पहिलं त्या म्हणजे त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्या फाईलमध्ये जे काही नमूद केलेलं आहे तेच ते परत परत सांगत असतात मग आता यांना वाटतं की अरे हे लोक तर तेच सांगतायत तेच तेच रिपीट करत आहेत म्हणजे कुठंतरी हे खरंच सांगत असावे असं काहीतरी त्यांना वाटत असतं परत कुठंतरी आता त्यांना वाटतं की अरे ही केस सॉल्व्ह होती आहे का नाही होती काय असं त्यांना काहीतरी म्हणजे बरंच आता त्यांनासुद्धा टेन्शन येतं त्यांच्या टीमलाही टेन्शन येतं की ही केस का सॉल्व्ह होत नाही म्हणून काय गौड बंगला या केसच्या मागे म्हणून मग आता अशातच त्यांना एका गोष्टीची माहिती मिळते तर ती काय असते गोष्ट तर ती जी रेखा मिश्रा आहे ती आणि तिचा जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव असतं सय्यद साहाबाली हे दोघे एकत्र राहत आहेत म्हणून म्हणजे यांनी लग्नही केलेलं आहे एकत्र राहत आहेत त्यांना तीन मुलं आहेत असं काहीतरी त्यांना ही गोष्ट कळते त्यांना असं वाटतं की ते विचारात पडतात की अरे तर हिचा नवरा जो आहे तो ऑफिसर त्यांचं नाव काय आहे तर प्रसन्न कुमार मिश्रा एकतर ते बेपत्ता आहेत गायब झालेले आहेत जवळजवळ सात वर्ष झालेले आहेत आणि त्यांची जी पत्नी ही त्यांच्या ड्रायवरबरोबर लग्न करून राहते एकत्रच राहत आहेत म्हणजे हे काय कोड आहे असं त्यांना कुठेतरी वाटतं मग ते काय विचार करतात की आता ह्या जर ड्रायवरला आपण ताब्यात घेऊन चौकशी जर केली तर नक्कीच याच्यातून काहीतरी माहिती मिळण्यासारखं आहे असं कुठेतरी त्यांना एक संशय येतो मग ते काय करतात तो जो ड्रायव्हर आहे सय्यद साहाब आली त्याला ताब्यात येतात त्याच्याकडून चौकशी करायला सुरू करतात सखोल चौकशी करायला सुरू करतात मग आता ही जी केस आहे ज्यावेळेस आता परत सात, पर सात वर्षानंतर ही चौकशी करायला सुरू करायची म्हटल्यानंतर ही मीडियामध्ये सुद्धा येते मग पेपरवाले म्हणा मीडियावाले म्हणा बातम्यावाले म्हणा हे जे लोक आहेत हे पोलिसांवर म्हणजे एवढं काय ताशेरे वाढतात की म्हणतात एकतर ह्या केसला सात वर्ष झालेले आहेत बासनात गेलेली केस आहे ही आणि परत पोलीस आता ह्या केसला म्हणजे परत चौकशी करायला सुरू केलेलं आहे म्हणजे पोलीस करतायत काय नक्की म्हणजे असं कसं काम करतायत पोलीस एकतर ह्यांच्याने एक केस सॉल्व्ह होत नाही काही दिवस थंड पडते ही केस जवळजवळ सात वाज वर्षाचा कालावधी वा जातो आणि परत पोलीस हे केस ओपन करतायत आणि कुणाला अटक करता तर त्यांचे ते प्रसन्न कुमार मिश्राच्या ड्रायव्हरला अटक करतायत त्याला ताब्यात देतात आणि त्याच्याकडे चौकशी करा मग ही केस बरंच मोठ्या प्रमाणावर मीडियामध्ये येते मीडियामध्ये गाजते पण आता ज्यावेळेस त्या ड्रायव्हरला पोलीस चौकीला आणतात ताब्यात घेतल्यानंतर ता आणि त्याच्याकडे ज्यावेळेस सखोल चौकशी करतात पोलीस तिथंही पोलिसांना कसलाही सुगावा लागत नाही तो ड्रायव्हर जे काही प पोलीस प्र उत्तर प्रश्न करतील त्या ह्याला सरळ सरळ उत्तर देत असतो व्यवस्थित उत्तर देत असतो मग पोलिसांना वाटतं की अरे इथं पण आता काहीतरी सुगावं लागायचे कसले चिन्ह दिसत नाहीत मग आता पोलीस काय करतात त्या रेखा मिश्रालाही ताब्यात येतात तिच्याकडे ही सखोल चौकशी करायला सुरू करतात पण तिच्या कोणी काही पोलिसांना म्हणजे कसलाही धागा दोरावा लागत नाही किंवा कसलंही माहिती पडत नाही तिथंही पोलीस कुठंतरी वैतागून जातात असं पोलिसांना वाटतं यारे केस ही केस सॉल्व्ह होण्याच्या म्हणजे मार्गावर नाही कसलंही याच्यामध्ये चान्स सॉल्व्ह होण्याचा दिसत नाही तरी पहिल्यासारखंच थंड बासना जाणार आता ही केस म्हणजे क्लोजर रिपोर्ट मग मा मला सही करावीच लागेल तरी ठीक आहे म्हणतात जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करायचे बघू पुढं जी होईल ती होईल काय होते ती बघूया नाहीतर शेवटी मग सही तर करावीच लागेल क्लोज करावीच लागली की असं त्या हरिनारायण साहेबांना वाटतं त्या एस पी साहेबांना असं वाटतं मग आता त्यांचे तर तीन मुलं आहेत आता तो जो थोरला मुलगा आहे त्या रेखा मिश्राचा आणि त्या प्रसन्न कुमार मिश्राचा आता तो ज्यावेळेस ही गायब झाले होते त्यावेळेस तो दोन वर्षाचा होता तो मुलगा दोन हजार तीनमध्ये आणि दोन हजार दहामध्ये तो मुलगा आता किती वर्षाचा झालेला आहे तर नऊ वर्षाचा झालेला आहे मग आता पोलीस काय करतात आता बघा ही सर्व जी फॅमिली आहे म्हणजे हे दोघं जण ड्रायवर ती रेखा मिश्रा आणि त्यांची ती तीन मुलं तर ही हे पाच जण ही, ही त्या पोलीस चौकीलाच असतात त्या साहेबांच्या केबिनमध्ये बसलेले असतात मग आता ती साहेब काय करतात बोलता बोलता तो जो मुलगा आहे मोठा मुलगा आहे त्या मुलाला बोलता बोलता त्याच्याबरोबर बोलायला सुरू करतात त्याला थोडं विश्वासात येतात त्याला थोडंसं बाहेर घेऊन जातात ऑफिसच्या आणि त्याच्याकडं चौकशी करायला सुरू करतात की कसे आहेत पप्पा कुठं गेले तुला काय आठवते का पप्पा कसे होते काय होते आता तो कसा काय राहतो कुठं राहतो कोणाबरोबर तुम्ही राहताय हे अंकल चांगले आहेत का तर तो मुलगा काय म्हणतो बोलता बोलता म्हणतो सर म्हणतो आता हे जे अंकल आहेत ना आता अंकल कोणाला म्हणतो तो तर त्या सय्यद साहब आलीला अंकल म्हणत असतो तर म्हणतो हे जे अंकल आहेत ना यांच्याबरोबरच मी राहत असतो मी आणि माझे दोन म्हणजे आम्ही दोन भाऊ आणि एक बहीण आहे आणि आई असे आम्ही सर्व एकत्र राहतो राहत असतो पण ज्यावेळेस मी ज्या जास्त जर मस्ती केली काही जर घरामध्ये जास्त मस्ती करणं जास्त त्रास यांना देणं असं काही केलं तर ते अंकल मला काय म्हणतात गबस नाहीतर जसं तुझ्या बापाचे हाल केलेले आहेत तसंच तुझे हे हाल करून टाकेन तुला गायब करून टाकेन तर जास्त नकरी करायचे नाहीत शांत बसायचं त्रास द्यायचा नाही असं काहीतरी ते मला नेहमी मानतात बघा सर म्हणून असं तो सांगतो त्या एस पी साहेबांना ते विचारतात किती वेळा म्हणतात असं तुला तर सारखं म्हणत असतात मला सारखी भीती घालत असतात तुम्हाला खोटं वाटतं तर मग मीला विचारा असं तो काहीतरी म्हणतो त्यावेळेस मग कुठंतरी असा पॉईंट क्लिक होतो त्या एस पी साहेबांच्या डोक्यामध्ये की त्यांना वाटतं की अरे इथंच कुठंतरी पाणी मोडत आहे हा मुलगा धडधडीत असं सांगतोय म्हणजे नक्कीच ह्या यांच्या ड्रायवरनीच त्याच्या वडिलांना गायब केलेला असावं आणि त्यांच्याप्रमाणेच तुलाही गायब करेन असं काहीतरी तो म्हणत असतो आणि भेटवत असतो मुलाला म्हणून आता एस पी साहेबांना कुठंतरी आता धागा मिळतो मग ते काय करतात तिची रेखा मिश्रा आहे तिला घेतात ताब्यात मग ह्या सर्वांना आता बाहेर काढतात आणि तिला बसवतात ऑफिसमध्ये तिला चौकशी करायला सुरू करतात हे बघ म्हणतात आम्हाला एक गोष्ट कळलेली आहे की तुम्हीच मिळून तुझ्या नवऱ्याला गायब केलेलं आहे आणि का गायब केलं ती खरं खरं काय ती सांग तुझ्या ड्रायव्हरचा आणि तुझा त्याच्यामध्ये हात आहे नाहीतर आता बघ या केसला बराच कालावधी लोटलेला आहे बरंच वर्ष झालेलं आहेत आम्हीही कुठंतरी वैतावून गेलेलो आहोत आणि तू जर खरं नाही सांगितलं तर बघ आता तुझ्याबरोबर आम्हाला काय म्हणजे कसं वागावं लागेल काय वागावं लागेल आणि आम्ही कसं वागू शकतो आणि तुला कसा त्रास होईल मग हे लक्षात ठेव आणि याचा विचार कर आणि तुझ्या मुलाने तर आम्हाला सांगितलेलं आहे की तो सय्यद साब आली त्याला एक धमकी देत असतो तो त्रास देत असल्यास काय म्हणत असतो की तुझ्या वडील जसं गायब केलं तसंच तुला पण गायब करून टाकेन याच्यामागं काय नक्की काय तुम्ही काय प्लॅन केलेला आहे त्याला कुठं गायब केलेलं आहे मग आता ज्यावेळेस तिला हे कळतं की मुलांनी माझ्या असं काहीतरी सांगितलं आहे साहेबांना म्हणून त्यावेळेस ती एवढी काय मोडून जाते एवढी हा घाबरून हादरून जाते की तिला की झालं आपलं बिंग आता फुटलेलं आहे आता लपवल्यात काही अर्थ नाही मग ती सांगायला सुरू करते साहेब म्हणते आम्हीच मारलेलं आहे म्हणते माझ्या नवऱ्याला मग विचारतात ते साहेब म्हणतात कसं काय मारलेलं आहे का मारलेलं आहे त्याच्या कारण काय आहे तर ते सांगायला सुरू करते हे बघा म्हणते साहेब आता माझे माझे जे पती आहेत प्रसन्न कुमार मिश्रा आता हे फॉरेस्टचे एस ओ होते आणि ते एस ओ असल्यामुळं त्यांचे बरेच काय असे दौरे असायचे आणि तो सय्यद साभ आली हा त्यांचा ड्रायव्हर असायचा आणि दौरे असले की तो त्यांना घेऊनही जायचा घेऊन यायचा मग बाहेर जर कुठं बाहेर काय गावाला गेले तर ते तो त्यांना नेऊन सोडायचा आणि हा घरी यायचा मग आता हा घरी आल्यानंतर आता ते हप्ता हप्ता पंधरा पंधरा दिवस बाहेर असायचे दौऱ्यावर तर मग आता आम्हाला पा काय पाहिजे काय नको ते सर्व हा ड्रायवर बघायचा मुलांना शाळेत सोडणं आणणं फिरायला घेऊन जाणं मलाही मार्केटला घेऊन जाणं मग याच्यामध्ये कुठंतरी माझिन त्याची जास्त घसट वाढली म्हणजे जास्त जवळीकी निर्माण झाली आमची आणि त्या जवळीकीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि मी काय असतं त्याच्या मागं म्हणजे वेळी झाले एवढं काय आमचं असं प्रेम म्हणजे जुळलं की मला असं वाटलं की आता याच्याबरोबरच आपण लग्न करायचं आणि ह्या नवऱ्याला आपण सोडून द्यायचं मग आता आम्हाला असं वाटलं की आता आपण लग्न करायचं तर आता अडचण कोण आहे तर माझा नवरा तो प्रसन्न कुमार मग मी याला म्हटलं की एक काम कर यालाच कायमचं आपल्या याच्यातून दूर करून टाक याला मारून टाक काहीतरी याला गायब करून टाक कुठंतरी त्याप्रमाणे मग एका दिवशी कसं आता माझ्या नवरा कधी मध्ये थोडंसं दारू पेत असायचं मग त्या दिवशी तो दारू पिला होता आणि घरातच बसला होता खुर्चीवर मग आता खुर्चीवर बसल्यानंतर तो पीत होता थोडा नशेतही आला होता मग हा जो ड्रायवर आहे सय्यद साब आली त्यांनी रशी घेऊन त्याच्या पाठीमागून आला आणि ती रशी पाठीमागून त्याच्या गाळ्यामध्ये टाकली आणि त्याने कर कसून गळा आवळायला सुरू केलं आणि त्याच्यामध्ये तिला कोण होता तर त्याचा भाऊ कयामत आली तोही आला त्यांनी त्याचे पाय धरले आणि पाय असे काय धरले की त्याला हलता नाही आलं ज्यावेळेस त्याचा जीव जी झाला तडपायला लागला त्यावेळेस खुर्चीही खाली पडली तरीही त्यांनी सोडलं नाही ज्यावेळेस त्याचा जीव गेला त्यावेळेस त्यांनी याला सोडलं मग याला याची म्हणजे विलेवट कशी लावायची तर आम्ही काय केलं की मग आता यांनी स्कूटर ही आणली होती मग आता स्कूटर कोण चालवत होता था? तर तो सय्यद साब अली जो आहे तो स्कूटर चालवत होता आणि कायमत आली माझ्या नवऱ्याला घेऊन गाडीवर बसला होता आणि त्याला मध्यभागी असं काय बसवलं होतं की जसं काय एखादा जिवंत माणूस बसला आहे टेबल शीट अशा प्रकारे बसवलं आणि त्याला कुठे घेऊन गेले तर हौसंगाबाद जो जे ठिकाण आहे तिथं त्यावेळेस ब्रिजचं काम चालू होतं उड्डाणपुळाचं काम चालू होतं आणि त्या कामासाठी कॉलम पिलर बनवण्यासाठी काय खड्डे खोदले होते आता एक खड्डा असा होता की अठरा फूट खोल होता मग त्याच खड्ड्यामध्ये यांनी त्या माझ्या नवऱ्याला टाकून दिलं आणि त्याच्यावरून माती टाकून दिली आणि त्यानंतर त्याच्यावर पिलर उभा झालं आणि अशा प्रकारे आम्ही माझ्या नवऱ्याला गायब केलेला आहे मग आता आम्हाला असं वाटतं की हे केस आता सॉल्व तर होणार नाही सॉल्व्ह झालेलीही नाही मारेकरी आम्हीही सापडलो नाही तुमच्या हाती आम्हीही लागलो नाही मग आता आम्हाला वाटलं की चला आता क्लोज होईल केस आणि एकदा क्लोज झाली आणि एकदा सर्व काही व्यवस्थित झालं की त्यांचे जे काय पैसे मिळायचे त्यांचे काय ड्यूज आहेत म्हणजे त्यांच्या कामाचे पेन्शन वगैरे सर्व काय आता मला मिळेल आम्ही सुखाने राहू सुखाने संसार करू म्हणजे कोण कोण तो सय्यद आली आणि मी आणि काही थोडे पैसे त्याच्या भावाला घेऊन टाकायचे असं काहीतरी आमचा विचार होता पण आता हे सर्व उघड झालेलं आहे आता मला काही भेटणार नाही किंवा आता सर सर्व संपल्यात जमा झालेला आहे आता काहीतरी ती म्हणते ह्या केसचा उलगाडा हा असा होतो तर काय महिला ही खूप मूर्ख असतात त्यांना एक कळत गोष्ट कळत नाही की आपला नवरा एवढा चांगला मोठा ऑफिसर आहे गव्हर्नमेंटचा एस ओ आहे आणि तशा माणसाला सोडून कुठल्या तरी ड्रायवरच्या नादाला लागून तिने पूर्ण आपल्या संसाराची बर्बादी करून घेतलेली आहे आणि मुलंही आता उघड्यावरच पडणार आहेत आणि त्याच्यातली जी एक मुलगी आहे का ती ती त्या प्रसन्नकुमारची नसून त्या सय्यद साबालीची आहे ही नंतर झालेली मुलगी आहे त्यांना असं पण काहीतरी आहे ती तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी आपल्याला कशी वाटली काय वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन प्रेस करायलाही विसरू नका शेअर करा लाईक करा, करा परत आपण उद्या भेटूया संध्याकाळी साडेसात वाजता दुसऱ्या आणखी नवीन स्टोरी म्हणजे तोपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा आपल्या परिवारची काळजी घ्या तोपर्यंत धन्यवाद